बघा, एखादी जर का सासरू वाशिन, आता नाही राहिली, आता सासूच वाशिन उलट झाली, आता सासूलाच सासुरवास भोगावा लागतो. इथलं नाही सांगत बरं का, आमच्याकडचं पुण्याकडचं सांगतं. सासूलाच आलीकडे, पूर्वी सासुरवास इतका होता ना बरं का, जर आज जरी त्या सासुरवासीने एखादी असेल, तिने आज जरी ते रेडिओवर अभंग ऐकला ना संत बहिणाबाईंचा, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळे ती भाकर. तुम्हा आम्हा सर्वांना हातपाय दिले देवाने, बरोबर का नाही? दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडीसी नारायण. त्या भगवान परमात्म्याला जोडण्यासाठी खऱ्या अर्थाने सगळ्यांना हात दिलेत, पाय दिलेत, डोळे दिलेत, तोंड दिले, पण कधी आपण त्या पायाने देवाकडे जातो का? नाही जात. त्या हाताने आपण एखाद्याचं पाकिट मारू, पण त्या देवाचं दर्शन घ्यायला जात नाही, कधी हात वर होत नाही. हा, त्याच्याही पलीकडे डोळ्याने नको नको ते पाहतो, पण कधी हा आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता तुझे मुख आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले, आता दृष्टी पुढे आईसाची तुराये. याचा अर्थ त्या डोळ्याने कधी बघितलं नाही, पण ह्यांच्याकडे बघा, सगळ्याचा त्याग केला आणि देवाने त्यांना मुखात नाम दिलं. जीवनामध्ये अनेक प्रकारचे अभंग लिहिले, अनेक प्रकारची वचनं लिहिली, किंबहुना कवित्व केलं. ऐका, नामपर अभंग असतील, उपदेशपर असतील, स्थितीपर असतील, संतपर असतील, गवळणी असतील, भारूड असेल, वासुदेव असेल, पांगळा असेल, पण खरं सांगू, तुकोबारांच्या प्रत्येक मुखातून प्रत्येक येणारा अभंग हा काहीतरी कारण असल्याशिवाय त्यांच्या मुखातून आला नाही. उद्योग नाही, धंदा नाही, म्हणून तुकोबारांच्या मुखातून अभंग बाहेर पडले नाही. प्रत्येक अभंगाच्या पाठीमागे एक पूर्वपीठिका असते. याही अभंगाची पूर्वपीठिका अशी असेल असं म्हणत नाही, पण असावी असं मला वाटतं. नीट ऐका, काही साधक मंडळी एकत्र बसली आणि विचार करू लागली, बाबा रे, इतक्या वर्ष झालं आपण संसार करतो, पण या संसारात सुख मात्र कुठं मिळत नाही. एक साधक उठून उभा राहिला, म्हणू लागला, खरं सांगू, सुख मिळेल असं मी सांगू इच्छित नाही, पण सुखाच्या दिशेने जाणारा मार्ग निश्चित दावणारी एक व्यक्ती देहू गावात राहते, आपल्या त्या गावामध्ये जावं लागेल. सगळ्यांचा विचार झाला, दरमजल करत ही मंडळी देहू गावापर्यंत पोचली. प्रत्येकाला विचारू लागली, उसावे सिंहेची वाटे जे जे भेटे तयास. प्रत्येकाला विचारू लागली, बाबा रे, हा तुकोबारांचं घर कुठे आहे? काय त्या घराचं वर्णन करावं? चंद्र सूर्याचं दर्शन घरातूनच व्हायचं, चुलीवर हरळी उगवलेली होती. हा, घर चंद्र मोळी चुलीवर हरळी, ज्या घरातून चंद्र दिसायचा याचा अर्थ त्या घरावर कौलन होती. हा, ज्या चुलीवर हरळी उगवली, मला सांगा ती किती दिवस पेटलेली नसावी, अशी अवस्था तुकोबारांच्या घराची होती. ही सगळी साधक मंडळी जवळ गेली, दरवाज्यावर थाप मारली, आहो महाराज घरात आहेत का? प्रत्येकाला विचारत गेली, पण पुसावेसी ह्याची वाटे जे जे भेटे तयास. पत्ता मिळाला आणि मुल, ए पोरांनो, ए पोरांनो, तुमच्यासाठीच कीर्तन असते रे. हा, चांगलं ऐकायला पोरं तयार नाहीत, पण हात फिरवायला कंटाळत नाहीत, कळलं? अडीच तीन वाजले तरी पोरं हात फिरवत बसतात, नाही कळलं? हितली नाहीत आमच्या गावाकडची. ऐका बघा, अक्षरशः दरवाज्यावर थाप मारली, विचारलं, महाराज घरात आहेत का? तुकोबारांच्या सुविद्य पत्नीने उत्तर द्यावं, महाराज घरात नसतात. याचा अर्थ ते आत्ता सुद्धा नाहीत. पण एक लक्षात सांगू तुम्हाला, पूर्वीची माणसं थोडं बोलायची पण गोड बोलायची,
अनुमानात्मक उत्तर द्यायची. अलीकडची माणसं बोलतात नाही असं नाही, पण अनंत वाचाळ बरळ ती बरळ. अलीकडची माणसं बोलतात पण एवढं बोलतात खरंच. तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगू. टिळकांच्या दारात काही साधक मंडळी आली आणि हाक मारली, अहो टिळक घरात आहेत का? टिळकांच्या सुविद्य पत्नीने उत्तर द्यावं, खुंटीला काठी आणि पगडी दिसत नाही. हे म्हणले, आपल्याला काठी पगडी कशाला पाहिजे? पुन्हा एकदा विचारलं, अहो टिळक घरात आहेत का? पुन्हा एकदा उत्तर तेच आलं, खुंटीला काठी आणि पगडी दिसत नाही. याचा अर्थ ती पगडी ते डोकं घेऊन बाहेर कुठंतरी गेले, हे त्यांच्या डोक्यात आलं नाही. पण मला काय सांगायचं, तुमच्या तरी आलंय का? आलंय. याचा अर्थ लक्षात घ्या की बघा, पूर्वीची माणसं थोडं बोलायची, महाराज घरात नाहीत म्हटल्यानंतर सगळी नाराज झाली, सगळ्यांना आस लागली होती तुकोबारांच्या भेटीची. भेटी लागे जीवा लागली से आस, पाहे रात्रन दिवस वाटत जे भेटी लागे जीवा लागली से आस, भेटीची आस लागली. अहो सांगा महाराज कुठं असतात, कुठली कपडे परिधान करतात? तुम्हाला महाराज पाहिजेत ना. खरं सांगू, एक काम करा, त्यांच्या चित्तामध्ये रात्रंदिवस दिनरजनी हाची धंदा, रात्रंदिवस एकच, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मने, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मने, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मने, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मने. जागृती स्वप्नी पांडुरंग, जागृती स्वप्नी पांडुरंग, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मने, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मने. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, रात्रंदिवस तुकोबारांच्या मुखात काय असायचं? हा राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, हरी 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 हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम, राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, हरी 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 हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण. रात्रंदिवस त्यांच्या मुखात त्या आवाजाच्या दिशेने ही सगळी गेली मंडळी. एका उंच अशा शिळेवरती तुकोबाराय बसले होते नामस्मरण करत. काय ती मुद्रा होती, गळ्यात विना हातात चिपळ्या, काय मुद्रा होती. सगळी मंडळी गेली धावत गेल्याबरोबर चरणावरती मस्तक ठेवली. तुकोबारायांनी लगेच डोळे उघडावे, फटाफटा चार प्रश्न करावे, चार पाच प्रश्न करावे, कुठून आलात, येण्याचं प्रयोजन काय, येण्याचं कारण काय. या साधकांनी म्हणावं, महाराज संसार दुःखाने दुखवलेली आणि त्रिविध तापाने पोळलेली आम्ही साधक मंडळी आहोत, इतके वर्ष झालं संसार करतो पण या संसारात सुख मात्र कुठं मिळतच नाही. तुकोबाराय हसले, म्हणले बाबांनो खरं सांगू तुम्हाला, तुम्ही आजचा मार्ग योग्य शोधला, मुळी त्या संसारात सुखच नाही. कुणाला मिळालंय सुख? कितीतरी प्रमाण सांगतात, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. किती प्रमाण आहेत बघा. मी लहानपणापासून कीर्तन ऐकतोय, आज माझं वय 58 आहे महाराज.
लहानपणापासून ही कीर्तनकार सगळ्यांच्यापेक्षा वयस्कर मीच येते या तुमच्या यादीत. म्हणजे वयाने जास्त आहेत, ज्ञानाने मोठी आहेत ती, पण एक लक्षात घ्या, वय जास्त झालं याचा अर्थ काय फुकट पांढरं केलंय का, त्याला काहीतरी अनुभव असेल का नाही, होय म्हणा की मग हा का नाही, याचा अनुभवातून असतोय हे काही ठरवून नाही, आलं तोंडाला गेलं म्हणाला आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा भगवंत वाचा त्याची. बघा तुम्ही बारकाईने विचार करा. हा, वयाच्या 6व्या वर्षापासून मी बाबा महाराज सातारकरांच्या बरोबर हार्मोनियम वाजवायला होतो महाराज, लगातार 5 वर्ष सदानंद गुरुजींच्या बरोबर होतो. आमच्याकडे जंगम स्वामी म्हणून होते पैलवान, आठवते, त्यांच्याबरोबर माझं लहानपण गेलं, चांगल्या दिग्गज लोकांच्या बरोबर फिरलं आहे. त्यामुळं कीर्तन अभ्यास करायची काही गरजच नाही, कळलं? जिथं घरात बापच शेतकरी म्हणल्या पोरग पेरणारच की, कळलं का? त्याला शिकवायची गरज आहे का? नाही. हां, त्यामुळं एक लक्षात घ्या, अनुभव आणि अनुभव आले अंगा ते या जगात येत असते. मला अनुभव आला लहानपणापासून, मी कीर्तन ऐकतो एक प्रमाण कायम येतं, आणि जे काकड्याला असतात ना, काकड्याला त्यांना ते पाठ असतं, त्याला चाल पण तशीच. हो, पूर्वीची लोक काय होती, संसार दुःख मोळा चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ काम क्रोध लोभ शोधे पाठी लागले ओढाळ चर्ची चालला बाबा, गोड वाटेल का? नाही लावणार, गोड वाटणारच नाही, हीच चाल त्याला गोड. संसार रडायला लावतो तशी रडवीच चाल त्या काळी लावली. बघा, एखादी जर का सासरू वाशिन, आता नाही राहिली, आता सासूच वाशिन उलट झाली, आता सासूलाच सासूरवाज भोगावा लागतो. इथलं नाही सांगत बरं का, आमच्याकडचं पुण्याकडचं सांगतो. सासूलाच आली गेलं, पूर्वी सासूरवास इतका होता ना बरं का, जर आज जरी त्या सासूरवासिनी एखादी असेल, तिने आज जरी ते रेडिओवर अभंग ऐकला ना संत बहिणाबाईंचा, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळ ती भाकर. काय शब्द आहेत, अक्षरांची ओळख नव्हती, पण कसलं काव्य लिहिले, काटा येतो अंगावर एक शेपक प्रमाणे नातरायांच. संसार नगरी बाजार भरला भाई, करी बाजार भरला भारी, यात सुख नाही त्यात सुख नाही, यात सुख नाही त्यात सुख नाही, याचे सुख नाही खोटे हो. संसार नगरी बाजार भरला भारी, संसार नगरी बाजार भरला भरला भाई भरला भाई. नारद शुक भीष्म उमगले आणि कसंती बाजार पाहिला, व्यर्थ जाणीला निरोध भावला. काय गंमत हे, मग काय अभंग येतो. संसारात सुखच नाही, तुम्ही ज्यात शोधता ना त्यात सुख नाही म्हणे मुळी. तुकोबाराय म्हणले कित्येकांचे संसार सुखी झाले. एक लक्षात घ्या, तुकोबाराय 125 अभंग संसारावर लिहिलेत नुसते. कोणाला सुख मिळाले? पण एक लक्षात घ्या, सुख पाहिजे ना तुम्हाला, सुख पाहिजे ना, तरी तू पंढरी सी जाय एक वेळ असले. ऐका, ते पुढचं येते प्रमाण, तुम्हाला सुख पाहिजे ना, ऐका, तुम्ही आम्ही सर्वसामान्य आहोत बरोबर दिल तर प्रमाण, सुखाला आगे कर शीतळ, तरी तू पंढरी सी जाय एक वेळ मग तू अवघाची सुखरूप होसी,
जन्मोजन एवढंच नाही जन्मोजन्मीचे क्या बात आहे. पण एक लक्षात घ्या, त्याच्याकडे तर सुख आहेच, पण एक सांगू तुम्हाला, त्याला सुख पाहिजे ना. कोणाला? जो पंढरपूरला बसलाय ना त्याला पण सुख पाहिजे. तुम्ही म्हणाल असं कसं महाराज, त्याला सुख आहे काय? नाही हो. अहो देवाला सुद्धा सुखाची अपेक्षा आहे. देवाला सुखाची अपेक्षा आहे. मग मला सांगा, तुम्हा आम्हाला असणारच. ज्या सुखा कारणे देव मेढावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. 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 ज्या सुखा कारणे देव वेडावला. कारण देव वेडावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. देवाला सुद्धा सुखाची अपेक्षा आहे. आपण म्हणतो ना पंढरपूरला, पण त्यांनी कुणाकडे जायचं? पण एक लक्षात घ्या, हे सुख कुठं मिळतं? ज्ञानेश्वरीतली ओवी घ्या. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, आणि संत तेथे विवेका आसने. विवेक कुठं मिळतो? एकदा ज्ञान मिळालं की सुख मिळालं, पण तेच आम्हाला कळत नाही. हा, ते तुम्ही आम्ही सर्व सामान्य जीव तात्पुरत्या सुखासाठी धावतो. बंगला झाला, सुख संपलं. संपलं सुखी झाला का? दारात गाडी आली. एक उदाहरण देतो तुम्हाला, एक 50 लाखाची कुठली गाडी? स्कॉर्पियो. हा, 50 लाखाची. मग अठरा वय 50 लाखाची. हा, 50 लाखाची गाडी आणली सकाळी, बरं का? ऐका, हे ज्योतिबाच्या समोर पुजली, काय सांगायचं? पूजा बिजा केली, पाहुणा म्हणला एक राईट मारून येतो. त्यांनी पहिल्यांदाच एवढी गाडी घेतली, जे स्पीड लागलं त्याला 8 गिअर, 8वा गिअर टाकला. ह्याला माहिती नाही ते कुठल्या रोडला टाकायचा. आणि काय सांगायचं, डोंगरातनी खाली गेलो, टोटल लाज गाडी. सकाळी किती आनंदित होती, किती वेळात सुख गेलं, किती वेळात? क्षणात जातं. ह्याला सुख म्हणत नाही. तुम्हाला सुख पाहिजे ना? एक नाही, सर्व सुख देतो. अभंगाचं शेवटचं चरण, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती. सर्व सुख त्या संगती. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती. तुका म्हणे सर्व सुख त्या संग. तेथे राम नाम होईल श्रवण. तेथे राम नाम होईल श्रवण. तेथे राम नाम होईल श्रवण. तेथे राम नाम होईल श्रवण.
तेथे राम नाम होईल जवन तेथे राम नाम होईल जवन कमळे सर्व सुख ज्या संगती पंगती संतांची ये संतांची ये घडेल पंगती संतांची ये संतांची ये घडेल पंगती संतांची